नेमकं काय होतं ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर. गोरेगाव पत्रासाळीच्या पुनर्वसनासाठी प्रवीण राऊतांची मेघगुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनी पुढे आली. राकेश वाधवान, सारंग वाधवान आणि प्रवीण राऊत यांचे पत्रासाळ पुनर्विकासाचं म्हाडासोबत कंत्राट झालं. म्हाडा भाडेकरूंसाठी फ्लॅट न बांधताच गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीनं 9 विकासकांना 901 कोटींना त्या जागेचा FSI विकला. गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीकडून मेडोज नावाचा प्रोजेक्ट सुरू करण्यात आला आणि फ्लॅट विकण्याच्या नावाखाली 138 कोटी रुपयांची रक्कम जमा केली गेली. म्हाडाच्या इंजिनियरनं दाखल केलेल्या तक्रारीनंतर ईडीकडून या सगळ्या प्रकरणाची चौकशी सुरू झाली. एकूण 1039.89 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा ईडीला संशय आहे. 100 कोटी रुपये प्रवीण राऊत यांच्या अकाउंटवरती ट्रान्सफर झाले याच रकमेमधले. आणि या 100 कोटीपैकी प्रवीण राऊत यांनी ही रक्कम जवळचे मित्र आणि नातेवाईकांकडे हस्तांतरित केली. 55 लाख रुपये संजय